मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकरता ही एक चांगली बातमी आवडूच्या माध्यमातून आपण आणलेली आहे, आणि ती आहे निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढणार. सरकारने तयार केली योजना. नेमकी कोणती योजना सरकारने तयार केलेली आहे त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती राहील की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांना खुशखबर देण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचे वय आणि पेन्शनची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे. आर्थिक सल्लागार समितीने पंतप्रधानांना हा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये देशातील लोकांची कामे करण्याची वयोमर्यादा वाढवण्याबाबत सांगण्यात आले आहे. यासोबतच युनिव्हर्सल पेन्शन सिस्टमही सुरू करण्यात यावी असं पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा पहा. अहवालानुसार कर्मचाऱ्यांना दरमहा किमान 2000 रुपये पेन्शन देण्यात यावी असं नमूद केलं आहे. तसंच देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी उत्तम व्यवस्था करण्याची शिफारसही यामध्ये करण्यात आलेली आहे. त्याचसोबतच कौशल्य विकासही महत्त्वाचा आहे, हेही आहे पहा. या अहवालानुसार कार्यरत वयांची लोकसंख्या वाढवायची असेल तर निवृत्तीचे वय वाढवण्याची नितांत गरज आहे. सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी हे केलं जाऊ शकते. अहवालात 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तीच्या कौशल्य विकासाबाबतही सांगितलं गेलेलं आहे. सरकार ठरवणार धोरण, याबाबतचं धोरण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने अशी धोरणे तयार करावीत जेणेकरून कौशल्य विकास करता येईल असे या अहवालात म्हटले आहे. असंघटित क्षेत्रात राहणारे, दुर्गम भागात राहणारे, निर्वासित, स्थलांतरित, ज्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचे साधन नाही अशांचाही समावेश व्हायला हवा. त्यांना प्रशिक्षण दिलं जावं असं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे. जागतिक लोकसंख्या प्रॉस्पेक्ट्स 2019 अहवाल काय म्हणतो पहा. वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट 2019 नुसार 2050 पर्यंत भारतात सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. म्हणजेच देशातील सुमारे 19.5% लोकसंख्या निवृत्तीच्या श्रेणीत जाईल. वर्ष 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येपैकी सुमारे 10% लोक ज्येष्ठ नागरिकाच्या श्रेणीत आहेत. मित्रांनो, ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.